सन्मान दिला एवढा मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली. मला स्वतःच घ्यायची आहे. तुमच्या आरोग्याची काळजी दुसरं कोणी घेऊ शकत नाही. आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. सकाळी लवकर उठणे, साधारणतः 4:30-5 पर्यंत, संध्याकाळी लवकर झोपणे, संध्याकाळी साधारणतः 6-6:30 पर्यंत तुमचं जेवण आटपायला पाहिजे. त्यानंतर 1.5 ते 2 तासांनी तुमचं बेडवर जाण्याचा वेळ पाहिजे. जे कमीत कमी प्रत्येक व्यक्तीची जी झोप आहे ती 7 ते 8 तास व्हायला पाहिजे. तर याचबरोबर नुसती झोप पुरेशी नाही आहे, तुम्ही ॲक्टिव्ह पाहिजेत. कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये वॉकिंग म्हणा किंवा रन म्हणा, हे प्रत्येकाने करायला पाहिजे. आता ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहिल्यामुळे तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला आणि मसल्सला फ्रेश ऑक्सिजन मिळतो आणि त्याच्यामुळे तुमच्या दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहते. त्याच्यानंतर दुसरा फायदा आहे तुमची बोन डेन्सिटी, म्हणजे तुमचे बोन्स, हाडं जे आहे मजबूत होत जातात. नाहीतर काय होतं, जसं जसं आपलं वय वाढत जातं तसे तुमचे हाडं हे ठिसूळ होत जातात आणि सिंपल जरी फॉल झाला तर तुमचं इमिजिएट फ्रॅक्चर होतं. पाहा तुम्ही, वयस्कर लोक जर पडले, थोडे जरी पडले तर कोणाचा हात फ्रॅक्चर होईल, कोणाचा एल्बो फ्रॅक्चर होईल, कोणाचा हिप जॉईंट फ्रॅक्चर होईल, कोणाचा गुडघ्याला येईल. काम करत आहोत त्या क्षेत्रामध्ये आपण किती चांगल्या पद्धतीने ठसा उमटवू शकतो हे आपण एक सुदृढ शहरामध्ये शरीरामध्ये सुदृढ मन वास करतात आणि सुदृढ मन ज्याचं असेल त्याची बुद्धी सुदृढ असते आणि मन, बुद्धी आणि शरीर ज्याचं सुदृढ असेल ती एक खूप चांगली पर्सनॅलिटी तयार होते. तर अशा तिघही अंगांकडे जर आपण बॅलन्स केला, आपण तिघही अंगांकडे लक्ष दिलं तर आपला निश्चितच एक व्यक्तिमत्वाचा खूप चांगल्या पद्धतीने विकास होतो. तर माझे विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये या तीनही गोष्टींकडे लक्ष द्या, शरीर, मन आणि बुद्धी. या तीन, आता आपण ज्या वयामध्ये आहात या तीन गोष्टींकडे जास्त जेवढं जास्त फोकस करणार तेवढा जास्त आपण पुढील काही वर्षामध्ये जास्तीत जास्त सक्सेस मिळण्याचा आपल्याला चान्स असेल. अन्यथा आता सध्या कॉम्पिटिशन इतकं वाढलंय की आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जा इतकं